नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही आयुषला नियमित बघत आले आहात। तू किती दयाळू आहे, तू किती सुंदरपणे ट्रेक करतोय आणि कशा पद्धतीने आपण पुढे पुढे त्याला घेऊन जात आहे, तर त्याचं अजून एक रूप दाखवायचं आहे। तुम्ही एक भूतदयाचा व्हिडिओ जय गुरुदेवमध्ये तुम्ही बघितला असेल, तसं अजून एक व्हिडिओ दाखवायचं आहे। आयुषला एक आम्ही सरप्राईज दिलेला आहे आणि आता आपण ते बघूया, ते सरप्राईज काय आहे। हाय आयुष, काय आहे तुझ्या हातामध्ये दाखव। माय गॉड, हाय हाय डक्कू, वाव यार सुंदर। त्याला काय बनवलंयस तू दाखव सगळ्यांना, काय काय बनवलंयस तू तिकडे गार्डन मध्ये दाखव। सोड त्याला, त्याच्याबरोबर त्याचा मित्र कुठे गेला। अरे वा, दोन दोन एक डक। आता ते क्रीम कलरचे काय आहेत आयुष, आणखी ते नंतर आता छोटे असताना ते असे कलरचे, नंतर मोठे झाल्यानंतर ते व्हाईट कलरचे होणार। व्हाईट कलरचे होणार। बरं, आता डक बद्दल थोडस सांग, तुला कसं वाटतंय? पहिले तर डक तुला सरप्राईज दिलाय आम्ही, कधीपासून तुला पाहिजे होतं डक। हे तर पहिले तू हेंच कोंबडी तुला पाहिजे होती, त्याच्यावर तुला बदक मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तुला कसं फील होत आहे पहिले सांग। पहिले मला कोंबडी पाहिजे होती, पण मला बोनस मिळाला, छान वाटतंय ना। गुड गुड। बरं, आणि मला एक सांग की आता डकचं तू कसं केअर करणार, कसं त्याची काळजी घेणार, काय काय त्याला लागेल, आता आपलं खाणं पिणं, त्याचं डेली रुटीन कसं ठेवणार आहेस तू। सकाळी त्याला कोथिंबीर आणि टोमॅटो, संध्याकाळी त्याला ज्वारी किंवा बाजरी, आणि रात्री परत टोमॅटो किंवा कोथिंबीर आणि असं पालक। आणि व्हेजिटेबल्स काय काय खाऊ शकतात ते, पालक जसं म्हणलास तू, पालक टोमॅटो, काकडी खातात का ते? हां खातात, काकडी खातात, ज्वारी बाजरी आणि कोथिंबीर, कोथिंबीर मटर पण खातात, मटर पण खातात। पण मग ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे समजा तू असेल, ज्वारी बाजरी हे तू कसं पाण्यात भिजत ठेवून नंतर टाकणार का? ओके, पहिले आपण आयुष्य डक बघूया। आयुष, आता तू काय काय त्यासाठी केलंयस पहिले दाखवूया आपण। तू काय हे काय बनवलंयस त्यासाठी? स्विमिंग पूल। स्विमिंग पूल या, त्यासाठी पॉन्ड छोटा बनवलायस ना। अजून इकडे काय काय आहे त्यासाठी, नंतर घरी काय काय बनवलंय आपण बघणारच आहोत। त्यासाठी स्पेशल आपण केज बनवली आहे, पिंजरा बनवलाय, ज्यामध्ये आम्ही डकला ठेवतो आणि त्याची केअर केली जाते। आयुष, आता आपण ना आपण बनवली केज दाखवूया त्यांचा पिंजरा, हा त्यांना आपण ठेवतो। आधी हातातलं पदक दाखव। वाव, हाय हाय, चल त्याला आपण घेऊन जाऊया तिकडे। ओहो, वाव। आणि वरती आयुष लाईट का लावलायस तू? त्यांना गरमी मिळेल, गरम मिळण्यासाठी लाईट लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण हा यांना दोघांना आत सोडलेलं आहे आणि इथे त्यांना पाणी प्यायला ठेवलेलं आहे। त्याचा तुम्ही सुंदर असा आवाज ऐकू शकता। असं आता केज बनवलेली आपण, जी वरनं वरनं पूर्ण ओपन ठेवली आहे, आम्ही नंतर त्याला पॅक करू। सुरुवातीला असा बॉक्स टाईप आम्ही बनवलेले। आणि आयुष, तू आता हे खाली काय ठेवलंय, गोंडपाट ठेवली आहेस? हां। गोंडपाट आता तू कधी क्लीन करतोस? रोज रात्री। रोज रात्री म्हणजे दिवसात नाही एकदा तू क्लीन करतोस, बरोबर आहे? तर त्यांना हायजेनिक ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते आता सध्या बेबी डक्स आहेत, त्याच्यामुळे बघा एक असं पाणी पिते आत जाऊन। बेबी डक्स आहेत त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित आपल्याला क्लीन ठेवावं लागतं, तर डेली रात्री आयुष हे क्लीन करतो, कारण त्याने ते बरीचशी टॉयलेट केली असते, त्याच्यामुळे हे त्यांचा आपण पिंजरा असा बनवलेला आहे। हे इथे राहतात आतमध्ये याच्या, आणि दिवसातनं आयुष तू किती वेळा त्यांना फिरायला घेऊन जातो बाहेर? दोन तास सकाळी आणि आत्ता। आणि त्यांना स्विमसाठी किती वेळा तू पाण्यात सोडतोस?
सकाळी रात्री आणि दुपारी तीन टाइम सोडतोस म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आयुषसाठी सुंदर सरप्राईज दिलेला आहे आणि आता आपण यांना कसं वाढवणार आहोत कसं आहे मध्ये मध्ये मी व्हिडिओज तुम्हाला शेअर करेन तर बघत राहा जय गुरुदेव चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.